हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न राइटिंग सेक्शन. आज आपण राइटिंग सेक्शन म्हणजेच लेखन विभागामध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट शिकणार आहोत. त्याचं नाव आहे पिक्चर डिस्क्रिप्शन, म्हणजेच चित्रवर्णन. चित्र बघून हे ते चित्र कोणते आहे, चित्रात आपल्याला काय दिसत आहे त्याबद्दल 7 ते 8 सेंटेन्स आपण चित्र पाहून लिहिणे, याला म्हणतात पिक्चर डिस्क्रिप्शन. मग आज आपण या व्हिडिओमध्ये चित्र बघून त्या चित्राचं वर्णन, चित्रामध्ये काय काय गोष्टी आपल्याला दिसत आहे हे वर्णन आपण आज अभ्यासणार आहोत. 9वी आणि 10वी या दोघंही इयत्तेसाठी हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. चला तर मग मित्रांनो, आपण वळूया पिक्चर डिस्क्रिप्शनकडे. पिक्चर डिस्क्रिप्शन, चित्र वर्णन. आपल्याला चित्र दिसत आहे. चित्रामध्ये आपल्याला पार्क, पार्क म्हणजे बगीचा किंवा आपण बागसुद्धा म्हणू शकतो, ही बाग आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. तर या बागेमध्ये दिसणाऱ्या वस्तूंचं वर्णन आपण सेंटेन्सने करणार आहोत. ते देखील मिनिंगफुल सेंटेन्स, अर्थपूर्ण वाक्य आपण या पार्कचे बनवणार आहोत. पार्कमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दिसत आहे त्याबद्दल आपण डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन वाक्यामध्ये करणार आहोत. मग आपल्याला दिसणारं चित्र कसलं आहे तर पार्क. पार्क म्हणजे बगीचा किंवा उद्यान. दिस इज ए पिक्चर ऑफ ए पार्क. दिस इज ए पिक्चर ऑफ ए पार्क. दिले गेलेले चित्र कशाचे आहे तर पार्क म्हणजेच बगीचा किंवा उद्यान. आता बाग म्हटला म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर कितीतरी गोष्टी येत आहेत बगीचामध्ये दिसणाऱ्या. म्हणून आपण पहिलं सेंटेन्स लिहिणार दिस इज ए पिक्चर ऑफ ए पार्क. सेकंड, देअर आर मेनी पीपल इन द पिक्चर. चित्रामध्ये आपल्याला पुष्कळ लोक दिसत आहेत. देअर आर मेनी पीपल इन द पिक्चर. पुष्कळ अशी लोक आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. देअर इज ए पॉन्ड बिसाइड द पार्क. देअर इज ए पॉन्ड. पॉन्ड मीन्स तलाव किंवा तळव. या पार्कमध्ये आपल्याला तलावसुद्धा दिसत आहे, तळंसुद्धा दिसत आहे. मग या तळ्यामध्ये काय काय दिसत आहे आपल्याला, तर तळ्यामध्ये आपल्याला डक अँड स्वान्स आर स्विमिंग इन द पॉन्ड. तलावामध्ये डक, डक मीन्स बदक, अँड स्वान, स्वान्स म्हणजे हंस पक्षी, तलावामध्ये काय करत आहे, स्विमिंग करत आहेत, पोहत आहेत. आपल्याला दिसत आहे ना चित्रामध्ये बदक आणि हंस पक्षी पोहत आहे तलावामध्ये. ए मॅन अँड ए फादर इज बोटिंग इन द पॉन्ड. तलावामध्ये एक मनुष्य आणि त्याचे वडील बोटिंग करत आहे. बोटिंग करणे म्हणजे नाव चालवणे, नाव चालवत आहे तलावामध्ये. अशा वस्तू आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या तलावामध्ये दिसत आहेत. There are 3 dogs in the picture. चित्रामध्ये आपल्याला 3 कुत्रे दिसत आहे. 3 dogs in the picture. 3 कुत्रे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. The squirrel is sitting on a branch of a tree. झाडाच्या फांदीवर आपल्याला स्क्विरेल बसलेली दिसत आहे. स्क्विरेल म्हणजे खारुताई. खारुताई कुठं बसलेली आहे तर झाडाच्या फांदीवर. अजून पुढे आपल्याला चित्रात दिसत आहे ए वुमन इज कॅरिंग ए बास्केट. ए वुमन इज कॅरिंग ए बास्केट. एक महिला काय घेऊन चालली आहे, बास्केट घेऊन चाललेली आहे. ए वुमन इज कॅरिंग ए बास्केट. चिल्ड्रन आर प्लेइंग हॅपीली. छोटी छोटी मुलं खेळताना दिसत आहे. ती देखील कशी, आनंदाने, आनंदाने खेळताना आपल्याला दिसत आहे. इट इज ए व्हेरी ब्युटिफुल पिक्चर. हे जे पार्कचं चित्र आपल्याला दिसत आहे ते अतिशय सुंदर असं चित्र आहे. इट इज ए व्हेरी ब्युटिफुल पिक्चर. अतिशय सुंदर असं दृश्य, सुंदर असा देखावा आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. म्हणून आपण पुढे ॲड करू इट इज ए व्हेरी क्लीन पिक्चर. अतिशय सुंदर आणि स्वच्छ आणि आनंदी वातावरण असं आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. आय लाईक दिस पिक्चर व्हेरी मच. अशा प्रकारे हे चित्र मला खूप खूप आवडले. अशाच प्रकारचे अजून एक उदाहरण आपण शिकणार आहोत. दिस इज ए पिक्चर ऑफ ए डोमेस्टिक झू. आपण आज या
नेक्स्ट पुढच्या चित्रामध्ये प्राणी संग्रहालय पाहायला मिळणार आहे. दिस इज ए पिक्चर ऑफ ए डोमेस्टिक झू, म्हणजेच प्राणी संग्रहालय. प्राणी संग्रहालय पाहायला जातो तेव्हा आपल्याला त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी पाहायला मिळतात. तसंच एक चित्र आपल्याला दिसत आहे, म्हणून आपण पहिलं सेंटेन्स असं लिहिणार, दिस इज ए पिक्चर ऑफ ए डोमेस्टिक झू. आपल्याला या चित्रामध्ये प्राणी संग्रहालय दिसत आहे. देअर आर मेनी ॲनिमल्स अँड बर्ड्स इन द झू. या प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळत आहेत. देअर आर मेनी ॲनिमल्स अँड बर्ड्स इन द झू. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी प्राणी संग्रहालयामध्ये दिसत आहे. देअर आर मेनी ट्रीज अँड शो प्लांट इन द पिक्चर. वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आणि छोटी छोटी रोपंसुद्धा आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. देअर इज ए स्मॉल पॉन्ड. प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला छोटासा तलावसुद्धा दिसत आहे. देअर इज ए ब्रिज ओव्हर द पॉन्ड. तलावाला क्रॉस करून आपल्याला ब्रिज पूलसुद्धा त्या तलावावर दिसत आहे. फ्रॉग्स अँड फिशेस आर स्विमिंग इन द पॉन्ड. फ्रॉग्स म्हणजे बेडूक आणि फिशेस मासे तलावामध्ये काय करत आहे, स्विमिंग करत आहे. स्विमिंग म्हणजे पोहणे. चित्रामध्ये दिसण्याप्रमाणे आपण सेंटेन्स असं लिहत जाणार. देअर आर टू डस्टबिन्स. प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला डस्टबिन्स दिसत आहे, ती सुद्धा किती, दोन डस्टबिन्स. डस्टबिन्स म्हणजे कचरापेटी. देअर आर 7 to 8 पीपल इन द झू. जवळजवळ 7 to 8 लोक आपल्याला प्राणी संग्रहालयामध्ये दिसत आहेत चित्रामध्ये दिसल्याप्रमाणे. इट इज व्हेरी अमेझिंग पिक्चर. हे चित्र अतिशय अमेझिंग आहे, अतिशय वंडरफुल अद्भुत असं चित्र आपल्याला दिसत आहे प्राणी संग्रहालयाचं. वेगवेगळे प्राणी वनस्पती यांचं मिळून आपल्याला ह्या झू अतिशय सुंदर असा अमेझिंग वाटत आहे. आय लाईक दिस पिक्चर व्हेरी मच. अशा प्रकारे हे चित्र मला खूप खूप आवडले. अशा प्रकारे चित्र बघून सेंटेन्स बनवून ती सेंटेन्स लिहिणे हा आपला पिक्चर डिस्क्रिप्शनचा एक भाग आहे. परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिलं जाईल आणि ते चित्र पाहून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स कसे बनवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत. आता कोणतेही चित्र अशा प्रकारे परीक्षेला जेव्हा विचारलं जाईल तेव्हा त्या चित्रांचं डिस्क्रिप्शन आपण अशाच प्रकारे करून मिनिंगफुल सेंटेन्स बनवू शकतो.